Hello, Namaste, this is Richa from Meet Kalakar. Today in Flute and Melodies, we have Sagar Sarunke. Sagar Sarunke is a flautist who plays Hindustani classical as well as Western genres like blues, rock, pop, etc. He is also a very good flute teacher. He teaches many students in Meet Kalakar Gurukul, Western as well as classical. So see you today, 5 p.m. on Meet Kalakar page on Facebook in Flute and Melodies with Sagar Sarunke. Thank you very much. Stay safe. Namaste. माझा आवाज येतो तुम्हाला लोकांना, प्लीज लेट मी नोट थ्रू द कमेंट्स ओवर हियर. अँड इफ यू वॉन्ट मी टू बॅलन्स द साऊंड अँड द फ्लूट साऊंड, सो लेट मी नो. Ajit Joshi, thank you so much, sir, for telling me. Voice is perfect. Thank you so much, Priya ma'am. So let's start the session. First of all, I hope everyone is safe in their houses, right? सगळं आता वातावरण तुम्ही बघताय खूपच अवघड झालंय बाहेर पडणं वगैरे. सो मला असं वाटतं की ठीक आहे, जरी आपण बाहेर पडू शकत नाही पण थ्रू दिस लाईव्ह प्लॅटफॉर्म्स वी आर कनेक्टिंग टुगेदर. आपण गप्पा मारतोय, आपण म्युझिक प्रमोट करतोय आणि खूप चांगलं हे काम चालू आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मीट कलाकार, रिचा मॅम, श्रद्धा मॅम अँड ऑल द टीम बिहाइंड दिस इनिशिएटिव्ह. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस प्लॅटफॉर्म. माय सेल्फ सागर साळुंके, इंडियन फ्लूट, म्हणजे हिंदुस्तानी क्लासिकल मी स्वतः प्ले करतो आणि हिंदुस्तानी क्लासिकलसोबतच मी वेस्टर्न क्लासिकल लाईक जॅज ब्लूज असेल किंवा बलाड म्युझिक असेल लाईक सम रॉक म्युझिक असेल ऑल्सो आय प्ले देम. अँड मी शिकलो आहे रमेश गुलाणी सरांकडे, जे 33 वर्ष आकाशवाणी पुणे केंद्राचे आपल्या फ्लूट, ही वॉज वर्किंग ॲज अ फ्लूट प्लेअर ओवर देअर. आणि मला झाली साधारण 16 वर्ष झाली, सहाव्या वर्षी मी बासरी सुरू केली आणि आता स्टील इट्स आय एम डुईंग इट्स ॲज अ प्रोफेशन. सो मी पूर्णपणे म्युझिकमध्येच आहे आणि पूर्णपणे मी प्रोफेशनली मूवीज करता, टेलिव्हिजन सिरियल्स करता मी बरंच प्ले केलेलं आहे आणि द वर्क इज स्टील गोईंग ऑन. सो आता गुरुजींची गोष्ट निघालीच आहे, त्यांचं एक आवडीचं गाणं आहे ते मी थोडं प्ले करतो आत्ता.
this song is sung by great Kishore Kumar sir आणि त्यांचं हे सो मी ह्यामध्ये थोडं वेस्टर्न इम्प्रोवाइज पण करेल आणि थोडं क्लासिकल पण दोन्ही आपण पाहूयात. This was Pal Pal Ke Paas Tum Rehti Ho by Kishore Kumar sir and ashis navin juni gaani apan ata pahuvat aikuvat ani tumchi lokanchi kai request asel ki like if you want to hear your favorite track on flute tar mi nakkis try karel te play karna karta so please if you guys have any request please you can comment in the live video I can see your comments here so if you are having any request tell me I am here to perform for you guys itself. बरेचदा म्हणजे लाईव्ह शोजमध्ये लाईक खूप लोक रिक्वेस्ट करतात की हे आमकं गाणं वाजवा ते गाणं वाजवा. ओके टायटॅनिक अधिरमन झाले शोर बोथ आय एम गोना प्ले बिकॉज बोथ आर लाईक वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग्स सो टायटॅनिक. ओके रिचा मॅम दिस इज फॉर यू. थँक्यू सो मच प्रिया मॅम. थँक्यू सो मच. Just decrease the tempo a bit. So Titanic थोडं सांगू इच्छितो की ह्या गाण्यामध्ये खूप जास्त वर्क केलंय व्हायब्रेशन्स वरती विब्रेटो वरती ऍक्च्युली वी कॅन से सो वेन द सिंगर इज सिंगिंग एव्हरी नाईट इन माय so she is just vibrating her whole what to say her soul she is putting her soul in the song so thoda flute mein thoda over asta but yeah we can play that things also so I'll start the flute piece. Thank you.
recording for you, ma'am. And yes, Adhiraman Jhale. So I was waiting for this song actually. Someone to request. Thank you so much, Prasad. कारण की रिसेंटलीच मी हे गाणं म्हणजे आता सेट केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अजातुलचं गाणं जेव्हाही आम्ही लोक परफॉर्म करतो वी रिअली फील प्राऊड, बिकॉज आपल्या मराठी लोकांचं हे गाणं आहे. आणि शिवाय अजातुलने जे काम केले पूर्ण बॉलिवूड आणि यू कॅन से टॉलिवूड इंडस्ट्री, बॉलिवूड अँड मराठी इंडस्ट्री, दे आर रिअली अ रॉकिंग काइंड ऑफ पीपल आय फील. आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. आणि नो वन कॅन बीट देअर वर्क. लाईक सी इच अँड एव्हरी कंपोजर इज ऑन द्या, लाईक सगळे आपल्या जागेवरती आहेत आणि सगळे खूप चांगले आहेत, बट स्टील लाईक पर्सनली आय लाईक अजातुल अ लॉट. सो लाईक टू टेल यू प्रसाद, लाईक प्रसाद इज ऑल्सो अ फ्लूट प्लेअर, लाईक ही इज ऑल्सो अ म्युझिशियन. सो ही फॉलोज मी ऑन माय सोशल मीडिया, सो आय नो हिम अ बिट. सो मला थोडं ॲड करायला लागेल प्रसाद, हे जे गाणं आहे अधिरमन झाले, दॅट इज इन भैरवी विकेन्स आहे, अमिश्र भैरवी विकेन्स आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सारे नोट्स म्हणजे क्रोमॅटिकली त्यांनी केलेले आहेत. सो यू रिअली लव द सॉन्ग. ओके, सो अधिरमन झाले फॉर प्रसाद. आय जस्ट सेट द एम्बियन्स. So as I said, Adhiraman Jhale is in Bhairavi, and there are lots of chromatic notes in this song. आता मी जेव्हा वाजवलं सगळे मायनर नोट्स होते, अचानक गाणं शिफ्ट होतं मेजरला. Adhiraman Prasad. And yes, the next request is Tu Mile Dil Khile. Thank you so much, Vaibhav, for requesting me this song. And again, this is one of my favorite songs.
sorry. Yeah. So this was Tumhe Dil Khile. And guys, if you're having any other requests, please let me know. I'm here to like fulfill your request only. So kahi tumcha request asil, kahi Hindi, Marathi, old, new, anything, you can write in the comments. I can see your comments. Tumhe Dil Khile me atta vajalo. And mala ek khup मतलब खूब पर्सनली आई डोंट नो व्हाई दिस इज हैपनिंग कैमरा इज चेंजिंग आई डोंट नो व्हाई सो जिया जले जे गाणे आहे ए आर रहमान सरांचं सो ते मला वन सेक आय जस्ट टेल द कॅमेरा शिट सॉरी गाईज आय डोंट नो व्हाई दिस इज हॅपनिंग दिस कॅमेरा इज जस्ट स्विचिंग सो आय डोंट नो व्हाई दिस इज हॅपनिंग तो या जिया जले लाइक इट्स वेरी रिलेटेड टू तुम मिले दिल खिले सो आई जस्ट लाइक टू प्ले दैट सॉन्ग ऑल्सो फॉर यू गाइज आई डोंट नो हे जे गाणं हे जे कॅमेरा जो स्विच होते सारखा सारखा तो मला काय होते मला काहीच आयडिया नाही आहे सो लेट मी जस्ट फिगर इट आउट ओके आय एम गोइंग विथ जिया जले राईट नाऊ संगीत सम्राटला असताना हे गाणं आम्ही परफॉर्म केलं होतं खूप चांगला रिस्पॉन्स आला होता त्या गाण्याला सो आय लाईक टू ॲड की ह्या गाण्यामध्ये एक पीस आहे म्युझिकचा जो आहे जॅज जॅज जॉनरमध्ये सो दे मोस्टली लॉट्स ऑफ पीपल दे डोंट प्ले दिस पीस बिकॉज आय डोंट नो लाईक नवीन कुमार सरांनी हे प्ले केले ओरिजिनल मी तुम्हाला फ्लूट प्लेयरचं नाव याकरता सांगतोय की आपल्या लोकांना कंपोजरचं नाव माहिती असतं लाईक वी नो द सिंगर्स नेम वी नो द कंपोजर्स नेम बट अमक्या अमक्या गाण्यामध्ये फ्लूट कोणी वाजवली आहे अमक्या अमक्या गाण्यामध्ये काय म्हणतो आपण ते गिटार कोणी वाजवली आहे ड्रम्स कोणी वाजवली आपल्याला माहितीच नसतं आय डोंट नो लाईक पीपल त्याला मेन्शनच करत नाही आजकाल पण तुम्ही टी सिरीज वगैरे चॅनल्स जे बघता त्याला ते लोक मेन्शन करत नाही की फ्लूटिस्ट हा आहे किंवा सॉरी फ्लॉटिस्ट अमका अमका आहे नवीन कुमार आहेत किंवा पारसनाथ आहेत एनिथिंग लाईक लॉट्स ऑफ पीपल आर वर्किंग हार्ड टू जस्ट मेक वन सॉन्ग ग्लो ॲक्च्युली ते लोक त्या गाण्याला एक जस्टिस देतात सो दॅट्स वाय आय लाईक टू टेल की ह्या गाण्यामध्ये जी फ्लूट आहे जिया जलेमध्ये ती नवीन कुमारांनी वाजवली आहे आणि तो पीस आहे थोडा अजून तो जो पीस आहे तो थोडा जॅजमध्ये प्ले केलेला आहे सो इट गोज लाईक दिस जो M2 नंतरचा जो पीस आहे of people they escape this piece so mahit nahi ka okay ketki tarde request don't request ahet ek radha hi bavriyan hame tumse pyar kitna okay doni purna hotil don't worry ya I'm here to just play for you guys so radha hi bavri je ahe tya majhi flute vajavli ahe
ती वाजवली आहे राकेश चौरसे सरांनी. सो राकेश चौरसे आपल्या सगळ्यांना माहिती असतील, खूप मोठे क्लासिकल फ्लूट प्लेयर आहेत. त्यांनी त्या गाण्यामध्ये राधाई बावरीमध्ये ओरिजिनल फ्लूट त्यांनी वाजवलेली. सो इट गोज लाईक दिस. ओके, मी ओरिजिनल स्केलला वाजू शकतो ॲक्च्युली ते. सो ती फ्लूट जी आहे ती अशी आहे. चेंज करतोय आज्ञामधनं, कारण की मला थोडं इलॅबोरेट करायला लागतं की गाणं मी बेसवरती नाही वाजू शकत, त्यामुळे मी मिडल फ्लूटवरती मला वाजवायला लागतं. वन सेक. आणि कसं की माझा सेट खूप मोठा आहे फ्लूट्सचा, त्यामुळं आय नीड सम टाईम टू फेच द फ्लूट्स. दुसरं काही नाही, थोडं फक्त थोडं प्लीज बेअर करा, बिकॉज आय एम हॅविंग ऑलमोस्ट 35 फ्लूट्स विथ मी राईट नो. सो आय नीड सम टाईम टू जस्ट शिफ्ट. आपण खूप सुंदर कंपोज केलं आहे. अजून काही रिक्वेस्ट असतील तर हमें तुमसे प्यार कितना. मी खूप दिवस झाले मी ते प्ले केलं नाही आहे. सॉरी, मी ते खूप दिवस झालं प्ले केलं नाही आहे. सो आय एम नॉट एबल टू गेट द सॉन्ग इन माय माइंड. सो आहे अजून तुमची काही दुसरी रिक्वेस्ट असेल तर प्लीज मला नक्की सांगा. आय लाईक टू रिअली आय लाईक टू प्ले फॉर यू. अँड आता मी मेजरला स्केल शिफ्ट केलीच आहे. सो काही मेजरची गाणी वाजू आहेत. मेजर म्हणजे साधारण हॅपी नोट्समधली गाणी. ओके, सो आय प्ले ऑन डिफरंट स्केल. जिंदगी गले लगा ले. आई विल डू इट इन द कमिंग, इट विल बी इन द नेक्स्ट लिस्ट. सो आता मी जे गाणं वाजवतोय ते खूप फेमस आणि खूप सुंदर कंपोजिशन आहे. यू कॅन गेस द सॉन्ग अँड यू कॅन टेल मी द सॉन्ग इन द कमेंट्स. कारण की कसं आहे की मी वाजवतोय, तुम्हाला ते नक्की गाणी कळतात की नाही मला माहीत नाही आहे. सो मी एक गाणं वाजवतो, तुम्ही सांगा मला कुठलं गाणं आहे. Thank you.
इथे कुठलं गाणं आहे प्लीज मला ते कमेंट द्वारा सांगा. शुक्र मेरे मन को. थैंक यू प्रसाद फॉर नोटिसिंग द सॉन्ग. एंड या थैंक यू श्रीकांत. एंड नाउ शिफ्टिंग टू ए जिंदगी गले लगा ले. सो हे खूप ए जिंदगी गले लगा ले इट्स बाय इलायराजा सर. एंड खूप खूप जास्त मी म्हणेन की थोडं अवघड गाणं आहे. कारण की का ह्या गाण्यामध्ये बऱ्याचदा स्केल शिफ्ट झालेले आहेत या गाण्यामध्ये. या गाण्याच्या हिरो मधली बासरीची धून. श्योर श्योर इट विल बी द नेक्स्ट. सो प्राची वन सेक. श्रद्धा मॅम आय एम प्लेइंग जिंदगी गले लगा ले फॉर यू. बट मी खूप दिवस हे वाजवलं नाही. बट आय एम स्टिल ट्राईंग. कारण कसं की शोज बंद आहेत यार. ऑलमोस्ट 4 मंथ्स आय एम परफॉर्मिंग प्रॅक्टिसिंग क्लासिकल इन माय हाऊस. रियाजाला मी फक्त क्लासिकल प्ले करतो सध्याला आणि थोडे वेस्टर्न जॉनर्स प्ले करतो आहे. सो गाणी तेवढी आत्ता म्हणजे तेवढी आठवत नाहीत. बाकी आय हॅव प्लेड दिस सॉन्ग सो मेनी टाइम्स बट नॉट एबल टू जस्ट रिमेंबर द नोट्स. सर प्लीज प्ले इनकिम इनकिम कावाले साउथ सॉन्ग. अरे यार श्योर चंदू आई श्योरली आई विल प्ले फॉर यू. आई डोंट नो हाउ मेनी साउथ इंडियन पीपल आर वॉचिंग दिस बट खूप फेमस सॉन्ग आहे तिकडचं इनकिम इनकिम कावाले फ्रॉम द मूवी गीता गोविंद. अँड नाव आय एम प्लेइंग हिरो फ्लूट. Okay, so the hero tune is in raag Shivranjani. Mishra Shivranjani. So khup khup sundar tune hai and originally played by Janami Krishna Manto Pandit Hari Prasad Chaurasia ji. Hindi the tune original vazoli liya, composed by you all know R.D. Burman, Pritam Da. So yep, this is this tune for you guys. One sec, I'm so sorry.
या सो इनके मिनकिन का वाले शो सो सॉरी मतलब कनेक्शन सॉरी इट गॉट रिस्टार्टेड आई एम सो सॉरी फॉर दैट थिंग सो या आई वॉज प्लेइंग इनकी मिनकिन का वाले जानते रहा Sorry guys, because of the electricity and the power cuts, circle connection disconnect hota hai, nahi pata deta. Sir, Afrin Afrin song. Okay, sure, Srikant, Afrin Afrin for you. सगळं रिक्वेस्ट करतात खूप चांगलं लाईफ चाललं आहे मला थोडं ॲड करायला आवडेल की बऱ्याचदा आम्ही लोक स्टेजवरती प्ले करत असतो आणि सगळ्या गोष्टी चालू असतात लाईक लाईव्ह शोज आर गोईंग ऑन ऑल दिस थिंग्स खूप जास्त आम्ही मिस करतो आहे अँड मी आत्ताच वाजवतो डोक्यात आलं की यार समजा हे जर काही नसतं तर कसं लोकांशी कनेक्ट झालं असतं हे कसं आहे की ऑलमोस्ट रोजच शो करायची सवय आहे म्हणजे ॲटलिस्ट मला तरी ऑलमोस्ट एवरी डे आय एम परफॉर्मिंग समवेअर एल्स लाईक इन इंडिया आउट ऑफ इंडिया लाईक ऑल ओवर महाराष्ट्र सो कुठं ना कुठं काम चालूच असतं अँड कुठंतरी आपण ते मिस करतो यार लाईक ऑब्विसली बिईंग अ प्रोफेशनल पर्सन आय कांट स्टे इन माय हाऊस फॉर सच लाँग टाईम सो थोडं खूप जास्त मिस करतो मी पण आत्ता
सगळ्या गोष्टींना. अँड येस, लवकर ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत आणि खूप लवकर ह्या गोष्टी म्हणतो ना आपण एक मार्गी लागोत, कारण की हीच एक देवाकडे प्रार्थना आहे, दुसरं काही नाही. सो नाव आय विल बी प्लेइंग समथिंग ऑन द ट्रॅक्स, दिस आर माय ओन क्रिएटेड लूप्स. सो यामध्ये मी काही थोडं प्ले करतो अँड लेट्स सी हाउ इट गोज देन, है ना. सो टेल मी गाइज, अजून तुम्हाला काय ऐकायला आवडेल प्लीज मला सांगा. तेरे मेरे होटो पे श्योर आय विल बी टेकिंग दिस इन द कमिंग टाइम. यप, सो देर आर एनी रिक्वेस्ट प्लीज लेट मी नो, आई एम हियर फॉर यू गाइज ओनली, आई एम हियर टू परफॉर्म इट सेल्फ. सो हिरो म्युझिक झलक भाई आत्ताच झालं आहे, बट स्टील आय विल बी प्लेइंग फॉर यू, डोंट वरी. क्लासिकल मध्ये इम्प्रोवाइज करूयात थोडं, की बराच वेळ झाला मी फक्तच गाणी प्ले करतो. सो दिस इज राग शिवरंजनी फॉर यू गाइज. अजून काही तुमच्या रिक्वेस्ट असतील तर प्लीज मला तुम्ही कळवा थ्रू द लाईव्ह कमेंट्स विच आर गोईंग ऑन. अँड जर काही चूक झाली असेल, काही झालं असेल तर प्लीज माफ करा, कारण की लॉट्स ऑफ डेज लाईक ऑलमोस्ट 3 to 4 months नॉट परफॉर्मिंग ऑन द स्टेज अँड नॉट प्लेईंग सॉन्ग्स रिअली ब्रेक्स द वॉट वी से रिअली ब्रेक्स द हॅबिट ऑफ परफॉर्मिंग अँड हॅबिट ऑफ प्लेईंग सॉन्ग्स. सो कुठं थोडीफार चूक इकडे तिकडे झाली असतील आय नो,
please, I'm really sorry for that thing. And let's play something now in the major scale. असं नाही आहे. ब्लूज जॅझ ही देर आर जॉनर्स, लाईक जसं आपल्याकडं क्लासिकलचे राग असतात, राग यमन, लाईक लॉट्स ऑफ राग वी हॅव इन इंडियन क्लासिकल म्युझिक. सो तसंच त्यांच्याकडे मोड्स असतात वेस्टर्न क्लासिकलमध्ये. सो त्याच्यामध्ये हे असे जॉनर्स बनलेले आहेत, ब्लूज, जॅझ अँड ऑल दिस थिंग्स, बॅलड आहे, रॉक आहे. दिस इज दिस आय एम प्लेइंग समथिंग इन रॉक अँड ब्लूज. सो आता हे मेजर ब्लूज जे आहे ते असं थोडं जातं. Thank you.
yes, I played Ajudam Keshwam also and Raghupati Rajaram also. Yeah, so असं मी म्हणालो की हे ब्लूज जॅज असं आय एम सो सॉरी मी मध्येच ब्लूजमधनं अच्युतम केशवम वाजवलं बिकॉज आय वॉज सेईंग द कमेंट्स ऑल्सो वाईल प्लेईंग सो सो फॉरी सॉरी फॉर दॅट. मी परत एकदा ब्लूज एकदा डेमॉन्स्ट्रेट करतो की नक्की हे काय असतं काय नसतं. सो ब्लूज जो आहे ह्यात बरेच सारे प्रकार आहेत. सो नाव विच वन लाईक द वन आय एम प्लेईंग राईट नाव इज पेंटेडॉनिक ब्लूज पेंटेडॉनिक मेजर ब्लूज. सो इट गोज लाईक दिस. सो सुंदर उदाहरण जर म्हणलं ना ब्लूजचं तर आहे अजीब दास्ता है हे गाणं अजीब दास्ता. सो इट इट्स ऑल इन ब्लूज. पेंटेटॉनिक म्हणजे भूप्रागच पण त्यामध्ये पण मेजर आहे आणि पेंटेटॉनिकचा मायनर आपण बोललं तर तो वेगळा पडतो. लाईक सागम अपन निसा अँड ग अँड विल बी कॉमन फॉर पेंटेटॉनिक मायनर अँड इफ यू आर प्लेइंग पेंटेटॉनिक मेजर दॅट मीन्स भूप्राग. आणि दर लॉट्स ऑफ स्केल्स होतो दॅट इज डोरियन स्केल. आता पेंटेटॉनिक मेजर एक स्केल झाली तसं डोरियन स्केल असते मिक्सलोडियन स्केल असते हार्मोनिक मायनर असते. तर लाईक हार्मोनिक मायनर इज लाईक राग किरवाणी यू कॅन रिलेट विथ हार्मोनिक मायनर. Dorian scale you can relate with Raag Kafi. So there are lots of things are there like there's a western kya hota hai ni as an Indian players like they don't accept very fast ki western music pan ahe ki western music apan jada abhyas kela pahije because see the thing which is trending right now and je anta goshti kay the white nahi hai shikna manje te khup changle goshti hai ani tumche knowledge tani nakkis vadnar ache asa ka kay manje tumhi blues hota mhanun tumhala kay classical samnar nahi asa nahi hai na. So basically like 10 years I learned classical from Pandit Ramesh Gurani sir, my Guruji, and again 6 years I'm learning Western classical from Sylvester sir who was in FTI and त्यानंतर मग माझे बँडमेट्स आहेत. माझा बँड आहे 4M द बँड. वी आर फायनलिस्ट ऑफ संगीत सम्राट सीझन 2 अँड टॉप 6 कंटेस्टंट्स फॉर संगीत सम्राट महासंग्राम विच हॅपन्ड लास्ट इयर. राहुल देशपांडे सर आणि आदर्श दादा आमचे जज होते त्या शोमध्ये आणि सावनी रवींद्र तांच्या आम्ही टीममध्ये होतो. सो वी हॅड अ ग्रेट टाईम ऑन टेलिव्हिजन अँड ऑल दिस थिंग्स ऑल्सो अँड आय एम ऑल्सो द फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ 4M बँड प्रायव्हेट लिमिटेड. सो आय अँड महेश बदे हू इज माय बँड्स गिटारिस्ट वी आर पार्टनर्स इन दॅट थिंग. सो 4M आम्ही तेच करतो की वेस्टर्न क्लासिकल वी मिक्स विथ द इंडियन क्लासिकल सॉंग्स. लाईक सपोज आता लाईक मी थोडं वाय नॉट मी थोडं वाजवून दाखवतो. लेट मी रिक्रीज द टेम्पो अ बिट. मी नक्की आम्ही करतो काय लाईक काय होतं की लोक खूप बंद केले तुम्ही 4M कन्सेप्ट नक्की काय. सो वी फ्यूज वेस्टर्न क्लासिकल विथ इंडियन क्लासिकल. समजा आता एखादं गाणं असेल किंवा एखादं ट्यून असेल. आता हे ट्यून तुम्ही लोकांनी ऐकले असेल. अजून टेम्पो कमी करायला लागेल मला. आय एम सो सॉरी. असेल किंवा हे गाणं असेल जरा जरा फ्रॉम द मूवी आर स्टेडियम. सो त्या गाण्याला घेऊन आम्ही काय करतो की त्यात आम्ही वेस्टर्न फीचर्स वी ॲड वेस्टर्न फीचर्स इन दॅट सॉन्ग. फॉर एक्झाम्पल आता त्यात लाईक माझा सोलो आहे तो मी तुम्हाला थोडं वाजून दाखवतो. मग तुम्हाला आयडिया येईल की वेस्टर्न फीचर्स अँड इंडियन फीचर्स कसे मॅच होतात एकमेकांना अँड वी मेक अ ब्रिज बिटवीन वेस्टर्न अँड इंडियन क्लासिकल. सो आता फॉर एक्झाम्पल आय एम प्लेइंग अ सोलो इन दॅट पर्टिक्युलर सॉन्ग.
ते केलं, नंतरनं शिफ्ट टू द इंडियन स्टाईल, लाईक सा ग रे म द प रे ग. सो इट हॅपन्स लाईक दिस. सो बेसिकली वी प्ले वेस्टर्न क्लासिकल ऑल्सो मिक्सिंग विथ द इंडियन क्लासिकल. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ माय बँड फोर एम द बँड. लाईक त्यामध्ये आम्ही हे सगळ्या अशा गोष्टी आम्ही करत असतो. सो वी कॅन यू कॅन आणि कसं असतं की बेसिकली लॉट्स ऑफ पीपल दे प्ले इन 4, 3 and 2 bars, लाईक 6, 8, दॅट थिंग्स दे प्ले. प्लीज प्ले जब कोई बात. ओके श्योर, आय शोर डू इट. सो फोर एममध्ये आम्ही लोक कसं करतो की अडीचचा बार किंवा 3:30 bar, 4:30 bar, 7:30 bar. सो वी प्ले इन द ऑड थिंग्स. वी कॅन फाईंड द स्टफ ऑन यूट्यूब ऑल्सो. इट्स फोर एम द बँड, यू कॅन फाईंड ऑन यूट्यूब ऑल्सो. सो तुम्हाला आमचा हा स्टफ नक्की बघायला मिळेल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल, बिकॉज फ्युजन आजकाल सगळ्यांनाच आवडतं. वाय नॉट. सो सॉरी, मी जब कोई बात प्ले करतोय, जस्ट गिव मी 2 मिनिट्स आणि टू जस्ट सेट द बीट. जब कोई बात फॉर प्रिया मैम. बिगड़ जाए फॉर प्रिया मैम, आई होप इट वॉज राइट. दूसरे गाने वाजले है. सो गाइज, दिस विल बी द लास्ट सेशन. सो इफ यू गाइज हैव एनी रिक्वेस्ट, यू कैन पिंग मी राइट नाउ, सो वी कैन मूव फर्दर. एंड रेस्ट थिंग्स कि आई ऑल्सो टीच फ्लूट, द इंडियन हिंदुस्तानी स्टाइल एंड द वेस्टर्न स्टाइल बोथ. सो ज्यांना कोणा शिकायचं असेल, यू कॅन प्लीज कॉन्टॅक्ट मीट कलाकार, because they manage all the classes and all these things for me. So and it's, and thank you so much Richa ma'am, Shraddha ma'am, Prachi ma'am, everyone who are like this lokanparyanta pochayla milta. And meet kalakar jan tech sorry so meet kalakar je naav hai, meet kalakar, it really means a lot. Like there is a meaning in that name. So definitely if you want to learn from me, you can contact meet kalakar and they'll be contacting you for the classes. Sir, could you please play some Raag Yaman with beat 120 etc with your modulation? Sure. So Raag Yaman with 120 bpm, let me set 120. Okay, you want something more than 120. Okay, chill, I'm making it 130. This will be the last part of the session, and the last thing is requested by Chandu Ramanam. So yep, we are going in Raag Yaman with 130 speed. I'm Chandu, you said 120, but I am right now playing in 130. So hope you enjoy it. Thank you.
started with 130 and I ended with 150. As one just to say the speed, but ठीक है. See, what I feel ना, playing in speed that doesn't matter. I feel कि जितको तुम्ही feel नहीं play करता, speed है जो है speed क्या तत्कारी मारना था. Like flute is played in three forms. One is the funk form, like. Second is the staccato form. Third is the French tanking or the tatkari we say in Indian classical. Fourth is tremolo part. Ye classical mein use nahi karte loko, pan western la baras use hota hai part. So see, playing in this styles, the hey, fast finger. हे सगळं यार चाइल्डिश आहे मला वाटतं की हे सगळं कोण प्रॅक्टिस करून पण तुम्ही प्ले करू शकता. बट बेसिकली वेन यू प्ले दिस काइंड ऑफ थिंग्स, लाईक सपोज आता तुम्ही आता मी थोडं बेस घेतो, आता विषय निघाल्याचा पूर्ण करून जातो ना. सो लाईक प्लेईंग दिस फील, लाईक सपोज इफ यू प्ले डी अँड इफ यू लोअर टेम्पो, तुम्ही टेम्पो लो केला आहे तुमचा, चलो वी आर टेकिंग 77-78 इज अ टेम्पो, ऑलमोस्ट हाफ द स्पीड आय प्लेड राईट ना. सुरामध्ये प्ले करता, जेवढं तालामध्ये प्ले करता आणि जेवढं फिलिंगनी प्ले करता ना, दॅट थिंग ओनली मॅटर्स इन म्युझिक गाईज. सो असं फास्ट फिंगर्स किंवा फास्ट टंगिंग असेल त्यांनी फक्त ठरत नाही की माणूस किती चांगला प्ले करतो. काही पीसेस असे पण असतात की ते ऐकून डोळ्यात पाणी होऊन जातं की अरे यार काय बात आहे, किती सुंदर वाजवलं हा आमका पीस. सो त्याच्याकरता मला वाटतं की फिलिंग्स, इमोशन्स आणि मॅच्युरिटीची खूप गरज असते. अँड ऑब्व्हियसली वी ऑल आर लर्निंग स्टील बी अँड आय वॉन्ट टू बी अ स्टुडंट फॉर माय होल लाईफ इट सेल्फ, कारण की मला शिकायला खूप आवडतं. अँड सेकंड थिंग, जेवढं असं तुम्ही शिकता तेवढं असं तुम्ही ग्रो होता असं मी फील करतो. सो असं वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत, टेक्निकल प्ले करणं किंवा काही फास्ट प्ले करणं, हे ठीक आहे होईल, हे थोडं प्रॅक्टिस तुम्ही करू पण शकता. बट जेवढं फील आणि जेवढ्या मॅच्युरिटीने तुम्ही प्ले करता ना, दॅट थिंग इज लाईक इट कम्स विथ एक्सपिरियन्स ओनली. सो त्याकरता तुम्हाला खूप पेशन्स. आणि म्युझिक असं नाही आहे यार की तुम्ही स्टार्ट केलं शिकायला आणि लगेचच वर्षभरात तुम्ही प्रोफेशनल प्लेअरसारखं प्ले करायला लागले, असं होत नाही. त्याकरता खूप वर्षांची मेहनत आहे, खूप वर्षांची प्रॅक्टिस आहे, ऑब्व्हियसली खूप जास्त पेशन्स आहेत. सो त्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. आणि यू विल नॉट बिलीव, माझ्या गुरुजींनी मला 2 वर्ष यमन राग शिकवला होता. सो 2 वर्ष यमन राग, इट वॉज लाईक अरे यार 2 वर्ष झाले एकच राग आपण वाजवतोय, बट स्टील इट वॉज व्हेरी फन वेन आय वॉज इन गुरुकुल. सो तेच यार, पेशन्स थोडे असतील तर खूप मजा येते शिकण्याकरता पण आणि शिकवण्याकरता पण. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो ऑल द बेस्ट गाईज फॉर युअर फ्युचर. आय नो वी आर रिअली इन अ फायनान्शियल क्रायसिस, वी कॅन से इकॉनॉमिक क्रायसिस वी आर हँडलिंग. सेकंड थिंग्स, सगळ्यांची कामं बंद असतील, सगळे घरात आहेत, सेफ आहेत. आय रिअली फील ऑल यू गाईज बी सेफ इन युअर हाऊसेस. सेकंड थिंग, बाहेर पडू नका यार, खूप वाढतं आहे हे कोरोना वगैरे, खूप वाढतं आहे. आता आजपासून परत उद्यापासून, आज रात्रीपासून लॉकडाऊन परत चालू होतो आहे. सो लेट्स हॅव सम रिस्पेक्ट टू दिस डिसिजन. लेट्स नॉट गो आउटसाईड अँड लेट्स नॉट स्प्रेड कोरोना अँड लेट्स नॉट गेट इन्फेक्टेड विथ कोरोना. सो प्लीज स्टे ॲट युअर होम्स अँड थँक यू मीट कलाकार अँड द एंटायर टीम बिहाइंड दिस थिंग. सो फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस प्लॅटफॉर्म. अँड येस, इफ यू गाईज वॉन्ट लर्न फ्रॉम मी, यू कॅन कॉन्टॅक्ट मीट कलाकार गाईज. दे आर देअर टू हेल्प यू. Thank you so much, Risha ma'am, Priya ma'am, Prachi ma'am, Shraddha ma'am, everyone. Tumhi khub effort geta and this platform will be the biggest platform in India, I feel, very soon, seeing all your efforts. So thank you so much guys for having me on this live session. This was Sagar Salunke for you. You can like my page on Facebook, Instagram. You can like my band's page on Facebook and Instagram. It's 4M the band. So thank you so much for inviting me. Good evening and goodbye.